नमस्कार मित्रांनो, पाहूया संकीर्ण प्रश्न संग्रह 3 यातील प्रश्न क्रमांक 5। त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि या आधीच्या प्रश्नांची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। चला तर मग पाहूया प्रश्न। तर प्रश्न आहे की समांतरभुज चौकोन ABCD हा केंद्र टी असलेल्या वर्तुळाभोवती परिलिखित केला आहे। बिंदू EFG आणि H हे स्पर्श बिंदू आहेत। जर AE बरोबर 4.5 आणि EB बरोबर 5.5 तर AD काढा। म्हणजे या ठिकाणी दिलं आहे की हा टी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाभोवती हा ABCD हा काय केला आहे, परिलिखित केला आहे। आणि याचे जे बाजू आहेत, AB ही EMध्ये, BC हा Fमध्ये, CD हा Gमध्ये आणि AD हा Hमध्ये काय करतो आहे, वर्तुळाला स्पर्श करत आहे। त्यात सांगितलं आहे की AEचे माप दिले, AE बरोबर दिला आहे 4.5 आणि EB दिला आहे 5.5, हा दिला आहे 5.5। तर AD चे माप काढायचे, म्हणजे A पासून D याचे माप काढायचे आहे। तर मग याला सोडविण्यासाठी बघा काय करणार, तर या ठिकाणी हा AE आणि AH हा काय असणार, समान असणार। का? तर हा काय आहे, वर्तुळाच्या बाह्य बिंदूपासून वर्तुळाला ही स्पर्शिका दिले, मग AE आणि AH काय असणार, समान असणार। त्याप्रमाणे हा BE आणि BF पण समान असेल। त्याचप्रमाणे आपण यांनाही मानून घेऊ काहीतरी, आणि त्याप्रमाणे AD आणि BC याप्रमाणे AD आणि BC हे पण काय असतील, एकरूप। का? तर हे समांतरभुज चौकोन असल्यामुळे त्या पद्धतीने आपण याला सोडवून घेऊया। तर मग यात पाक पहिले काय करणार, या ठिकाणी हा AE आणि AH समान मापांचे असणार, तसाच BE आणि BF पण समान मापांची असणार। मग त्या पद्धतीने आपण याला सोडवून घेऊया। तर मग यात उकलमध्ये सुरुवातीला घेणार जी मापे दिलीत, AE दिला आहे त्यांनी, AE बरोबर किती दिला आहे, AEचे माप दिले 4.5 आणि नंतर दिला आहे EB दिला आहे 5.5। मग आता यात सांगणार की AH आणि BF हे पण त्यांच्या समान आहे, म्हणून या ठिकाणी काय सांगणार बा, AE हा इक्वल असणार कोणाच्या, AHचा। मग AEचे माप जर 4.5, AH पण किती असणार, हाय असणार 4.5। त्याचबरोबर EB हा इक्वल असणार BFच्या। मग EBचे माप 5.5 तर BF पण असणार 5.5। मग हे कशानुसार असणार, तर हे असणार स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार, हे असणार स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार हे इक्वल असणार। मग आता यात हे मिळाले AH आणि BFचे माप मिळाले। आता यात आपण मानून घेऊ की हा HD X मानू, मग HD आणि DH हेही समान असणार स्पर्शिका खंडाच्या प्रमाणानुसार, मग यालाही X मानू। नंतर हा FC आणि CG याला आपण हेही समान असतील तर याला मानून घेऊ Y। मग त्याप्रमाणे तर मग या ठिकाणी लिहिणार तसेच HD हा समान असणार, तसेच या ठिकाणी समजा मानून घेऊ, समजा HD हा समान असणार DG च्या आणि त्याला आपण मानलं आहे X। त्याचप्रमाणे FC हा समान असणार CG च्या आणि याला मानलं आहे आपण Y मानलं आहे। हे कशानुसार, तर हे असणार स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार, हे पण स्पर्शिका खंडाच्या प्रमाणानुसार। मग आता या ठिकाणी बघ काय घेऊ, आता AB आणि CD हे काय असणार, एकरूप असतील। कशावरनं, तर दिलेला चौकोन काय आहे, समांतरभुज चौकोन आहे, म्हणून या ठिकाणी लिहिणार की चौकोन ABCD
बी सी डी हा समांतर भुज चौकोन आहे. महा समांतर भुज चौकोन असणार तर ए बी समान असणार सी डी, म्हणून ए बी एकरूप असणार सी डी. मग हे दोन्ही समान आहे आणि ए बी काय असणार, ए बी हा असणार ए ई अधिक ई बी आणि सी डी हा असणार सी जी अधिक डी जी. मग या ठिकाणी घेऊ की ए बी, ए बी काय असणार, ए बी हा असणार तुमचा ए ई अधिक ई बी, ए ई अधिक ई बी बरोबर. आता सी डी, सी डी हा असणार सी जी अधिक डी जी, सी जी अधिक डी जी. हे कशावरनं मिळणार बा, हे काय आहेत, एक रेषीय बिंदू आहेत. कोणते, ए ई आणि बी व नंतरचे आहेत सी जी डी, सी जी आणि डी हे एक रेषीय बिंदू आहेत. म्हणून मग आता यात ज्यांची मापे माहिती आहेत, ए ई काय आहे पा 4.5, म्हणून हा लिहिणार 4.5 अधिक ई बी, ई बी दिलेला आहे 5.5, हा 5.5 बरोबर सी जी, सी जी मांडला आहे वाय अधिक डी जी, डी जी आहे एक्स. मग या ठिकाणी काय मिळणार बा, यांना इकडे लिहा, हा व्यवस्थित आपण एक्स पुढे लिहू, हा एक्स अधिक वाय बरोबर काय असणार 4.5 अधिक 5.5 मिळणार 10. हे मिळालं तुम्हाला समीकरण एक, एक्स अधिक वाय बरोबर मिळणार 10. तसेच आता या ठिकाणी घेतलं आहे ए ई सॉरी ए बी आणि सी डी घेतलं आहे, आता घेऊ ए डी आणि बी सी. जे या ठिकाणी घेणार की तसेच तसेच ए डी हाही समान असणार बी सीच्या. मग या ठिकाणी ए डी आणि बी सी यांनाही हे पण एक रेषीय बिंदू आहेत. कोणकोणते, तर हा ए ए एच आणि डी व बी एफ सी हे काय आहेत, एक रेषीय बिंदू आहेत. म्हणून मग आता ए डी, ए डी बरोबर काय आहे, तर हा आहे ए एच अधिक एच डी बरोबर असणार बी सी, बी सी असणार बी एफ अधिक एफ सी. मग आता यांचे मापं लिहू, ए एच, ए एच काय दिलं आहे पा, ए एच आहे तुमचा 4.5, हा 4.5 अधिक एच डी, एच डी हा एक्स बरोबर बी एफ, बी एफ 5.5 अधिक एफ सी, एफ सी वाय. मग आता काय करणार, तर याला पाठवा इकडे आणि याला घ्या इकडे, म्हणजे हा इकडे येणार तर हा एक्स, हा इकडे वाय, हा इकडे प्लस, इकडे येऊन मायनस आणि हा इकडे 5.5, हा इकडे प्लस, इकडे जाऊन मायनस, म्हणजे मायनस 4.5. मग या दोघांची वजाबाकी 5.5 मायनस 4.5 मिळणार 1, म्हणजे एक्स वजा वाय बरोबर मिळणार तुम्हाला 1. हे मिळालं समीकरण 2. मग आता समीकरण 2.1 एक्स अधिक वाय बरोबर 10 आणि एक्स वजा वाय बरोबर मिळायला 1 समीकरण 2. मग आता 1 आणि 2 पहा वायचे चिन्ह समान आहे, म्हणून दोघांची काय करू आपण बेरीज करून घेऊ, म्हणजे त्यावरून एक्सची किंमत मिळेल. मग या ठिकाणी समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. मग समीकरण लिहिणार, तर या ठिकाणी हा एक्स अधिक वाय बरोबर असणार 10 आणि हा एक्स वजा वाय बरोबर असणार 1. मग आता या ठिकाणी यांची बेरीज, म्हणजे एक्स अधिक एक्स मिळणार 2x, हा हा प्लस, हा मायनस, प्लस मायनस कॅन्सल आणि या ठिकाणी 10 अधिक 1 मिळणार 11, म्हणजेच एक्स बरोबर काय असणार 11/2, तर एक्स बरोबर मिळणार 5.5, म्हणजेच या ठिकाणी एक्स बरोबर मिळाला 5.5. मग आता एक्सची किंमत मिळाली 5.5, म्हणजे हा असणार 5.5.
आता एक्स हा 5.5 आणि विचारलेलं काय आहे प्रश्नामध्ये ए डी काढा, मग ए डी बरोबर काय आहे ए एच अधिक एच डी, म्हणून या ठिकाणी आपण इकडे घेऊ, तर म्हणून या ठिकाणी म्हणून ए डी बरोबर काय असणार ए एच सॉरी ए एच अधिक एच डी एच डी, या ठिकाणी सॉरी या ठिकाणी हे एक लिहायचं राहिलं की काय एक्स कोणाला मानलं होतं आपण, एक्स मानलेलं आहे की एच डी आणि डी एच, एच डी आणि डी एच हे एक्स मानलेले आहेत, म्हणून म्हणून या ठिकाणी एच डी बरोबर डी डी जी सॉरी डी जी बरोबर आहे 5.5, मग हे 5.5 मग या ठिकाणी ए डीचे माप काढायचे आहे ए एच दिलेलं आहे 4.5 अधिक आणि एच डी मिळालेलं आहे 5.5 सॉरी 4.5 अधिक 5.5 म्हणजेच म्हणून ए डी बरोबर काय मिळणार 4.5 अधिक 5.5 मिळणार 10, तर याप्रमाणे ए डी बरोबर मिळालेलं आहे 10, तर याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल। मित्रांनो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या उदाहरणांसोबत, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळत असले, आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।